मराठा समाजानं प्रामाणिकपणानं माझ्यावर मुलगा म्हणून विश्वास ठेवलं आणि तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, मराठा समाजाशी मी एवढा सुद्धा दगा फटका केलेला नाही. माझ्या शरीराची पुरी चालणी होऊन बसली, चालताना बसताना उठताना मला शरीर साथ देत नाही. सरकारनं माझ्यावरती हल्ले करायचे प्रयत्न केले, माझ्या विरुद्ध षडयंत्र रचले, मला जेलमध्ये टाकायसाठी SIT सुद्धा नेमली. पण हा मराठा खानदानी जातवान मराठ्यांचे क्षत्रिय औलाद आहे. मी भेद सुद्धा नाही आणि माग सुद्धा सरकत नाही. तुम्हाला दिलेला शब्द आणि 6 करोड मराठा माझा जो आशाना आणि अपेक्षेनं माझ्याकडे बघतोय की हे पोरग निष्ठावाने, या शब्दाला मी कधीच तुमचा डाग लागू देणार नाही. सरकारचं माय बाप हेच दुख नाही, मी त्यांना मॅनेज बी होत नाही, इकत नाही, फुटत नाही. बाकीच्या लोकांसारखं मी नाही केलं. खरं सांगतो तुम्हाला, छत्रपतीच्या पवित्र भूमीत उभा आहे आणि त्यांच्या पुतळ्याजवळ उभा आहे, यांनी काही दिलं असतं पण सगळ्यावरती लाथ मारली फक्त माझ्या जातीसाठी. आई बापा हो, माझी एकच इच्छा आहे शेवटची, माझ्या गोरगरीब मराठ्यांना, करोडो मराठ्यांना आरक्षण देऊन त्या पोरांच्या अंगावर वर्दी चढलेली बघायची, बस एवढं स्वप्न. मराठ्यांच्या मायबापा रात्रंदिवस कष्ट करायला लागलेत, मराठ्यांच्या नोकरदार वर्गाने 1-1 रुपये मागे ठेवून मुलं शिकवलेत, व्यावसायिक मराठ्यांनी सुद्धा 1-1 रुपये जमा करून आपले लेकरं शिकवलेत, मराठ्यांनी वेळोप्रसंगी उस तोडले, आपल्या आईबापानं वेळेप्रसंगी मुलाला मुलीला जर पैसे कमी पडले व्याजानं काढले, वेळेप्रसंगी त्या मायबापाचं राणही गेलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.